नमस्कार मंडळी अशोकाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे आजची रेसिपी आहे तुरीच्या शेंगाची आमटी मी माझ्या शेतातून तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि एक वाटी मी तुरीच्या शेंगाचे सोले सोललेले आहेत आणि मी आज आपल्याला मराठवाडी पद्धतीने तुरीच्या शेंगाची झनझणीत अशी थोडीशी तिखट अशी मी या ठिकाणी आमटी करणार आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुरीच्या शेंगा आणि त्याचे सोले तर त्यासाठी लागणारं साहित्य ते तेल लागेल आपल्याला कोथिंबीर लागेल हिरवी मिरची लागेल आणि लसूण लागेल चवीनुसार आपल्याला मीठ लागेल जिरं लागेल हळद लागेल आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कराळ कराळाचं कूट आणि थोडेसे मिरे मी या ठिकाणी तुरीच्या सोल्यांना वाटण्यासाठी स्पेशल खलबत्त्याची सोय केलेली आहे कारण खलबत्त्यातून वाटलेली जी आमटी आहे तिचा फ्लेवर किंवा तिची चव ही वेगळीच पद्धतीची असते मिक्सर म्हटल्या जे वाटणाला ती चव येणार नाही म्हणून मी या ठिकाणी स्पेश त्या ठिकाणी मी खलबत्ता आणलेला आहे खलबत्त्यातून हिरव्या मिरच्याची चटणीचा फ्लेवरसुद्धा वेगळा असतो आणि मिक्सर म्हणल्या चटणीचासुद्धा फ्लेवर वेगळा असतो म्हणून मी स्पेशल वाटण्यासाठी हा खलबत्ता इथं मी अरेंजमेंट केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आपण ह्या तुरीच्या सोल्यांना वाटून घेऊया आणि वाटताना जास्त बारीक वाटायची नाही मिडियम असं वाटण करायचं आहे खलबत्त्याच्या चटणीची चव ही मिक्सरच्या चवीपेक्षा खूप वेगळी असते आर्टिफिशियल चव अशी वाटते मिक्सरची याची आणि खलबत्त्यामध्ये लोहचं प्रमाण जास्त असतं त्यासाठी सा माझं तर माझी आजी नेहमी खलबत्ताच वापरायची म्हणून मी माझ्या स्वयंपाकगृहामध्ये खलबत्त्याची सोय ही नेहमी असते तर आता आपण मिरच्यासुद्धा खलबत्त्यामध्येच वाटून घेऊया सर्वप्रथम आपण मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्यानंतर आपण टाकलेल्या आहेत लसूण आणि लसणामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि मीठ घातल्यानंतर आपण काळी मिरी यामध्ये घालून घेऊया काळी मिरी आपण या ठिकाणी घालत आहे खलबत्त्याच्या चटणीचा फ्लेवर हा मला नेहमी आवडतो म्हणून मी खलबत्ता वापरतो खलबत्त्यामध्ये लोह असतं ती शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतं थोडंसं आपण जिरंही टाकून घेऊया आणि या ठिकाणी कोथंबीरसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता या वाटणामध्ये आणि चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिरच्याचा ठेसा तयार करायचा आहे चला तर आता आपण करूया कृती पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवून देऊया आणि आपण जो मिरच्याचा ठेचा आहे जो खलबत्त्यात वाटलेला आहे तो या पॅनमध्ये आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया ज्या प्रमाणात आपल्याला तिखट हवं आहे त्या प्रमाणात आपल्याला मिरच्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत चांगल्या प्रकारे आपण याला परतून घेऊया चांगल्या प्रकारे हा परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया जिऱ्याला सुद्धा चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊया फ्राय करून घेऊया थोडीशी हळद आपण चटणीमध्ये मिक्स करून घेऊया चटणीला चांगल्या प्रकारे सेंट आल्यावर चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यावर त्यामध्ये आपल्याला जे आपण वाटलेल्या सोल्याचं वाटण आहे जे खलबज्यात वाटलेलं आहे ते आपल्याला त्या चटणीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपण यामध्ये घालू शकता परंतु मी तेल घालणार नाही थोडंसं करहाळाचं कुट करहाळाच्या कुटामुळे या भाजीला वेगळ्याच प्रकारची चव येते म्हणून मी या ठिकाणी कराळाचं कूट वापरलेलं आहे माझी आजी नेहमी भाजीमध्ये कराळाचं कूट वापरते म्हणून मी या ठिकाणी कराळाचं कूट घातलेलं आहे आता गरम केलेलं पाणी या भाजलेल्या सोल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आता ज्या प्रमाणात तुम्हाला ग्रेवी घट्ट हवी तर पाणी कमी जर ग्रेव्ही तुम्हाला जास्त हवी असेल तर पाणी जास्त मला ग्रेव्ही जास्त हवी आहे म्हणून मी मला आमटी जास्त हवी आहे त्यासाठी मी जास्त पाणी टाकत आहे आणि आता याला उकळी फुटेपर्यंत चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे यामध्ये मी कोथंबीर टाकत आहे तुम्ही कोथंबीर चटणीमध्ये टाकू शकता आणि नंतरही टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला ही भाजी ढवळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली ही मराठवाडी पद्धतीनं तयार केलेली तुरीच्या ओल्या शेंगाची आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे तुरीच्या शेंगाची आमटी करताना त्याच्यावर फेस येईल तो फेस येईपर्यंत आपल्याला त्यामध्ये त्याला ढवळायचं आहे थोडंसं कुत आपण या ठिकाणी पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं मीठ चवीनुसार घालून घेतलेला आहे आणि आता आपण या भाजीला झाकून ठेवूया पाच मिनिट आपण हिला उकळून घेऊया आणि आलेला फेस हा कमी झाला पाहिजेत तेव्हाची सोले चांगल्या प्रकारे शिजतील याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायची आहे भाजी पूर्णपणे हा फेस आपल्याला जाईपर्यंत आमटीला ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही तुरीच्या शेंगाची चे आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे मस्त खा आणि मस्त राहा मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक व शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद